नयन, सविता दामोदर परांजपे, हे आमचं नाटक. तेव्हा पहिल्यांदा नयनची ओळख झाली माझ्याशी. नयन, तुझ्या गौरूचं लग्न झालं, खूप छान झालं. चिंटू आली होती लग्नाला नवऱ्याला घेऊन. तुझा एक सिनेमा मी डब केला, होम स्वीट होम. तुला माहितीये डबिंग थिएटर मध्ये मी उभी होते. रिशाल मी सांगितलं, मला वाटत नाही मला जमेल. मी तुला प्रार्थना केली, तू ये आणि तू माझ्याकडून हे काम करून घे. जेव्हा त्या सिनेमाच्या डबिंग बद्दल मला अजूनही कॉम्प्लिमेंट्स मिळतात, तेव्हा मी त्यांना हे आवर्जून सांगते की हे मेरे बस की बात नाही थी. हे ती आली, तिने करून घेतलं, म्हणून ते डबिंग माझ्याकडून झालं. खेडला नवीन थिएटर झालं होतं, त्याचं उद्घाटन श्यामची मम्मीने झालं, या नाटकाद्वारे झालं. हा, हाऊसफुल होता प्रयोग आणि झाली थर्ड बेल. आणि श्यामच्या मम्मीला पहिलीच माझी एंट्री असते. मी देवाला नमस्कार करते, तेवढ्यात ऑडियन्स बघून घेत, म्हणजे जनरली सवय माझी असायची. आणि मी ब्लँक झाले. समोर स्ट्रेचरवर एक मुलगी झोपलेली होती, स्ट्रेचरवर. मला कळेच ना की म्हणजे हे असं कसं. आणि मग सावरलं स्वतःला आणि सुरू झाला म्हणजे पुढचा सीन वगैरे. जेव्हा मी पहिली एक्झिट घेतली तेव्हा मी विचारलं काय आहे, तर तो मुलगा उभाच होता. तुम्हाला तेच सांगायला मी येत होतो की तुम्ही गोंधळून जाऊ नका, ती तुमची जबरदस्त चाहती आहे. आणि ती हॉस्पिटलाइज्ड होती आणि तिला दुर्धर आजार होता, तर तिला भेटायचं होतं गंगूबाईला. तिने तेव्हा गंगूबाई ची फॅन होती ती, आणि म्हणून ती परमिशन काढून हॉस्पिटलची स्ट्रेचरवर तिला आणलेलं होतं. बापरे, मोठी गोष्ट आहे. मला खूप म्हणजे असं मला भरूनच आलं की असे कसे फॅन्स असतात, असे फॅन्स मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे. खूप भाग्याची गोष्ट आहे.